श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला ग्रामपंचायतीमध्ये सुट्टीच्या दिवशी कुलूप लावून आतमध्ये कामकाज करण्याचा अजब कारभार नागरिकांनी उघडकीस आणला असून ग्रामसेवकांनी नागरिकांना केलेल्या अरेरावीची व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. नमस्कार बोसे. आम्हाला समजलं. आम्हाला तिला बाहेरून लॉक आणि तुम्ही आतमध्ये येऊन बसताय. तुमच्या ड्युटीला तुम्ही येत नाही. ही कुठली पद्धत झाली ते सांगा आम्हाला. पोलीस बोलवा ना बाहेर काढायला. आम्हाला पोलीस बोलवा. ग्रामसभेला बोलवता ना. फक्त ही कुठली पद्धत तुमची सांगा. ही लॉक करून काम करण्याची पद्धत कुठली हे सांगा आम्हाला. चोर नाही. मी चोरी नाही केली. आम्ही चोरी नाही केली. पंचायत आमची आहे. थोडं लक्षात ठेवा. पंचायत आमची आहे. पंचायत तुमची नाही. पंचायत मध्ये तुम्ही नोकर आहेत. नवी शूटिंग केले पूर्ण बाहेर ना. लॉक पासून शूटिंग केले सगळे. मी नाही नाही बस बस एवढी चिकार आहे. आणि तुमचे उत्तर आहेत. निगा म्हणजे काय. निगा म्हणजे काय. निगा म्हणजे काय. निगा म्हणजे काय. मग सुट्टीचे मग तुम्ही कुठे होतात मला सांगा. एवढे दिवस तुम्ही कुठे होता. नाही पण तुम्ही एवढे दिवस कुठे होता सांगा. सुट्टी टाकला होता. पण ही पद्धत सांगा मला. ही लॉक लावून काम करण्याची पद्धत कुठली. माझी वैयक्तिक काम झालं. या हात लावा मला. बाहेर चला. नाही नाही हात लावा आम्हाला आणि बाहेर काढा. शेकर भाई नाही मला हात लावून काढा ना बाहेर. धक्के मारून काढा. आम्ही चोरी करायला आलेलो. महिनावर तुम्ही कामावर नाही. महिनावर महिनावर कामावर नाही तुम्ही. शुक्रवारी 23 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीची शासकीय सुट्टी असताना ग्रामपंचायत कार्यालयात आवाज येत असल्यामुळे ग्रामस्थांनी पाहणी केली असता ग्रामपंचायतीला बाहेरून कुलूप लावून मागच्या दाराने प्रवेश करून ग्रामसेवक तुषार गायकवाड व लिपिक शेखर कोळथरकर कामकाज करताना आढळले. तेव्हा ग्रामसेवकांनी शासकीय मुर्दोरपणा दाखवत ग्रामस्थांना अरेरावीची भाषा करून कार्यालयाबाहेर काढले. आमचे अर्ज द्यायचे आहेत त्यासाठी आम्ही त्यांना शोधतोय पण ते काय ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित नाहीत. त्यामुळे आम्हाला असं आढळलं की ग्रामपंचायतीमध्ये कोणतरी आहे. काहीतरी म्हणजे गडबड गडबड असा आवाज आला. त्यावेळेला आम्ही इथं येऊन बघितलं तर म्हणजे दरवाजाला कान लावून ऐकलं तर काहीतरी अजून काहीतरी आतमध्ये चालू होतं. चालू झाल्यानंतर आम्ही मग आम्ही काय केलं त्या गोष्टीची शूटिंग केली. आम्ही बोलो बघूया कोण चोर घुसले. आम्हाला वाटलं का आतमध्ये कोणतरी चोर घुसले. तिकडे पाठच्या साईडला बघितलं. पाठच्या साईडचा बघितल्यानंतर पाठचा दरवाजा उघडा होता. उघडल्यानंतर मग आम्ही तेच आतमध्ये गेलो. आज गेलो तर ग्रामसेवक भाऊ बसले होते तिथं. ते बोलले चला आला तसे चालायला का. चालते यांना बाहेर काढा बाहेर काढा. तर मी बोलली आम्ही काय चोर आलो काय इथे. ग्रामपंचायत कार्यालयातील विविध गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी ग्रामस्थांनी अर्ज दिलेले होते. मात्र ग्रामसेवकांचे दर्शन 2 महिन्यांपासून दुर्लभ झाल्यामुळे त्यांच्या अर्जांना उत्तर मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी नागरिकांना ग्रामपंचायत बंद असल्याचे भासवून नक्की ग्रामसेवक काय करत होते. हे जे काय चाललंय ते मी उपसरपंच असल्यामुळे माझी ही न परवानगी घेता त्यांनी पुढच्या दाराला लॉक ठेवून मागच्या बाजूने कामं चालू ठेवली. कामकाज नियमित असेल तर ग्रामसेवकांना नागरिकांशी अरेरावी करण्याची काय गरज. बाहेरून कुलूप लावून पाठच्या दरवाजाने प्रवेश करण्याची काय गरज. हे प्रश्न आता जोर घेत आहेत. सुट्टी असताना तुम्ही आतमध्ये घुसलात ठीक आहे. वरिष्ठांची परमिशन घेतली होती का. लेखी परमिशन. जर लेखी परमिशन घेतली असेल तर तशी दाखवायची. तुम्ही अरेरावीची उत्तर करताय आमच्या ग्रामस्थांना हे कितपत योग्य आहे. तर ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. सावंत कवसाळकर सह बुलेटिन 7 न्यूज बागमांडला रायगड.